केईमध्ये अखेर कोरोनासाठी प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहे. उद्यापासून ही लॅब सुरू होण्याची शक्यता आहे. पालिका आयुक्तांनी या लॅबचं काम तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश दिले. मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमधील लॅब सुरू झाल्यास कस्तुरबा रुग्णालयावरील भार कमी होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आलाय, ज्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आता थेट कारवाई करण्याचे अधिकार मिळाले. पुणे विभागीय आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. कोरोनावर प्रतिबंध आणण्यासाठी आता सरकारनं पावलं उचलायला सुरुवात केली आणि याच पार्श्वभूमीवर ही बंधनं घालण्यात येत आहेत. कोरोना व्हायरसमुळे जर कोणी मास्कची अवैधरित्या साठेबाजी करत असेल तर त्यावर कारवाई केली जाणार आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मास्कला मागणी वाढली आणि त्यामुळे मेडिकल स्टोअर्समध्ये अनेक ठिकाणी मास्क अव्वाच्या सव्वा दरानं विकले जात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टाचं कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नागपूर औरंगाबाद खंडपीठाचे पुढील आदेश येईपर्यंत मुंबई हायकोर्टाचं कामकाज बंद राहील. दरम्यान केवळ तातडीच्या खटल्यांची सुनावणी केली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थर रोड कारागृहातल्या सर्दी फ्ल्यू सारख्या तक्रारी असलेल्या कैद्यांना वेगळ्या बॅरेकमध्ये ठेवण्यात येणार आहे. तसंच आवश्यकता असणाऱ्या कैद्यांना कस्तुरबा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. कोरोनाचं वाढतं संकट पाहता आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी आपला लंडन दौरा रद्द केलेला आहे. आदित्य ठाकरे एका कॉन्फरन्ससाठी 21 ते 23 मार्च दरम्यान लंडनला जाणार होते, पण जगभरात सध्या कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता त्यांचा हा दौरा हा रद्द करण्यात आलेला आहे. मोबाईलवर कोरोनाची सूचना मराठीतच द्या अशी मागणी मनसेनं केलेली आहे. सध्या कोरोनाबाबत कॉलर ट्यूनला इंग्रजीसह हिंदीत सूचना दिल्या जातात, पण बऱ्याच मराठी माणसांना या समजत नाही, त्यामुळे महाराष्ट्रात मराठीतच सावधानतेचा इशारा द्या अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आलेली आहे. राज्यात सध्या कोरोनाची दहशत पसरली आहे, त्यामुळे सर्व स्तरातून आता काळजी घेतली जाते. तर दौऱ्यावर असणाऱ्या नेतेमंडळींनीही हस्तांदोलनाऐवजी रामराम ठोकणंच पसंत केलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार हे चिपळूणच्या दौऱ्यावर आले असता त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी हस्तांदोलन करण्याऐवजी नमस्कार करणं पसंत केलं. अंबरनाथ बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे. कोरोनाच्या सावटामुळे भाजपनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि निवडणूक आयोगाकडे ही मागणी केली आहे. प्रचारादरम्यान कोरोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त करत ही मागणी केली जाते. येत्या एप्रिल महिन्यात या दोन्ही नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. मुंबईत मनसेचा गुढी पाडवा मेळावा रद्द करण्यात आलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी हा निर्णय घेतलाय. दरवर्षी या मेळाव्याला शिवतीर्थावर मनसैनिक मोठी गर्दी करतात. या गर्दीमुळे कोरोना पसरण्याची भीती आहे आणि हेच पाहता आता मनसेनं मेळावाच रद्द करण्याची घोषणा केली आहे. कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता आरएसएसनं अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची नियोजित बैठक रद्द केली आहे. आरएसएसची बैठक बंगळुरूत 15 ते 17 मार्च या कालावधीत होणार होती. या बैठकीत देशभरातील 1500 सदस्य भाग घेणार होते. नाशिकमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विश्वास बँकेने पुढाकार घेतलाय. बँकेनं कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, हँड ग्लोव्ज आणि मास्क वापरणं सक्तीचं केलंय. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना दर 1 तासानं 200 मिलीलिटर पाणी पिण्यासाठी विशेष वॉटर ब्रेक सुद्धा देण्यात येतोय. राज्यभरात कोरोनामुळे एसटी गाड्यांच्या प्रवाशांमध्ये घट झाली. ही घट अंदाजे 30% इतकी झालेली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, त्यामुळे प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. अनेकांनी कोरोनाच्या भीतीनं नियोजित कामं रद्द केल्यामुळे एसटीला फटका बसलाय.
पश्चिम तसंच हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येतोय, तर मध्य आणि ड्रान्स हार्बर मार्गावर कोणताही ब्लॉक नसेल. हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला वाशी दरम्यान सकाळी 10:34 ते दुपारी 4:10 ब्लॉक असेल. यावेळी सीएसएमटी ते वाशी नेरूळ पनवेल या लोकल रद्द करण्यात येतील. पुण्यातील उंडळी इथे पहाटे 4 लाकडी फर्निचरच्या गोडाऊनमध्ये भीषण आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवण्यात येते. दरम्यान पुणे आणि पीएमआरडी अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांच्या सहाय्यानं या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. ताज्या घडामोडींसाठी साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि ट्विटरवर देखील आम्हाला फॉलो करा.